हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या नॉमिनेशन पार्टीमध्ये आज आपण आहोत आणि खूप सुंदर अशा अटायरमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आल्या आहेत. खरं तर मी त्यांना सुरुवातीला म्हणाले की तुमच्या फोटोशूटची मी खूप मोठी फॅन आहे. ताई खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये, खूप छान दिसतंय सगळ्यात आधी, कशा? थँक्यू. मी मस्त मजेत आहे. खूप वर्षांनी, आता 2 वर्ष गॅप गेल्यामुळे आज सगळेच भेटत आहेत, त्यामुळे फार मस्त वाटत आहे. आणि झी मराठीचं कुठलाही कार्यक्रम असला तरी एक असं कुटुंबाचं फिलिंग असतं, फॅमिली फिलिंग असतं, त्यामुळे लिटरली असा उत्सव असल्याचं फील आहे. छान वाटतं, मजा आली. पण आजच्या या स्टायलिंगचं क्रेडिट कोणाला द्या? ॲक्च्युली मी कधी स्टायलिंग असं करत नाही. मी कुठलीही थीम असली तरी माझ्या साड्या हे कन्फर्म असतं, कारण मी त्या साडीमध्ये खूप कम्फर्टेबल असते. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कॉस्च्युमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कम्फर्ट झोनमध्ये असता, तेव्हा तुम्ही स्वतःला खूप कॉन्फिडेंटली प्रेझेंट करू शकता. त्यामुळे मी तेवढंच करत असते. पण आज त्यांचं ग्लॅमरस टू किल हे होतं, म्हणून मी थोडेसे कर्ल्स केले, तेवढंच करू शकते मी. इंस्टाग्रामवर मी बघते इतके सुंदर फोटोशूट्स असतात, मग तो वॉलमध्ये बसलेला फोटो असू देत, एखाद्या विंडोमध्ये किंवा नॉर्मल भिंतीसमोर काढलेला फोटो, ते सगळं इतकं छान असतं, कलर कॉम्बिनेशन, लुक वाईज. या सगळ्याच्या मागे ऐश्वर्या ताई कोणाचं थिंकिंग असतं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. ॲक्च्युली थिंकिंग असं काही नसतं, आम्ही रँडम शूट करतो. काही काही वेळेला साड्यांचं कोलॅबोरेशन असतं, त्या साड्या चूज मी करते कारण मला पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन किंवा युनिक कॉम्बिनेशन्स आवडतात, त्यामुळे ते मी करते. पण मला असं वाटतं की क्रेडिट पूर्ण टीमचं असतं, म्हणजे मेकअप आर्टिस्ट असतात जे तुम्हाला तयार करतात, आणि बेसिकली फोटोग्राफर जे त्या त्या लाईटनी त्या त्या अँगलनी तुम्ही कुठल्या अँगलनी छान दिसता तसं ते शूट करतात, त्यामुळे मला असं वाटतं की टीम एफर्ट्स आहेत हे सगळे. आणि फिटनेसकडे विशेष लक्ष असतं. मी रिसेंटली तुमच्या योगा पोस्ट बघते आहे, त्याबद्दल फिटनेस आहे डेफिनेटली, कारण मला असं वाटतं की जर आपण आपल्याकडे बघून लोक काही विचार करत असतील किंवा प्रेरित होत असतील, तर मला असं वाटतं की त्यांना मोटिवेट करण्यासाठी एक चांगला काहीतरी एक आदर्श समोर असला पाहिजे. आणि आपण आपल्याला प्रेझेंट करताना सुद्धा आपण प्रेझेंटेबल असलं पाहिजे असं हे फील्ड आहे. तर मला असं वाटतं की कंटाळा करून उपयोग नसतो, म्हणजे कंटाळा करू नये. फिटनेस ही की आहे, की फॅक्टर आहे, तुमचं लाईफ त्याच्यावर अवलंबून असतं, त्यामुळे तेवढा एक अर्धा तास एक तास हा काढायला हवा आणि फिटनेस ठेवायला हवा आपला. सध्या ना साड्यांचा परत आपण ट्रेंड आला असं म्हणूया, आपण कोणत्याही इव्हेंटला जायला वगैरे साडी आजकाल मुली चॉईस करतात, पण ना अनेक जणींचा खूप जास्त कॉन्फिडन्स पण डगमगतो की अरे आपण सांभाळू शकू की नाही. सो अशांना ऐश्वर्या ताई आज काय टिप्स देतील, फॅशन टिप्स, स्टायलिंग? साड्याच नेसायच्या असतील तर ॲक्च्युली त्या स्टिच करूनसुद्धा नेसता येतात, आणि मला वाटतं साडीच्या पेक्षा जास्त कम्फर्ट झोनमधला कुठलाच अटायर नाही आहे. आणि माहीत नाही, ते सवयीचा परिणाम आहे. जर सवय केली तर तुम्ही कॅरी छान करू शकता, आणि एकदा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला की मग मजाच येते ऑब्व्हियसली तुम्हाला. इतकं बरं वाटतं ना या सगळ्यांचे प्रश्न उत्तर तुमच्याकडनं जाणून घेतल्यावर. थँक्यू सो मच ताई आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच.